मी कोण आहे याची जाणीव जर झाली ना, तर हे नाराज होणं, ही भीती, ही चिंता, ही चिडचिड खरंच राहत नाही हो। काय पकडून ठेवले तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना? का नाराज राहताय तुम्ही? का घाबरताय? एकदा तरी या शरीराच्या, या मीपणाच्या, या अहंकाराच्या बाहेर पडून कधीतरी तर स्वतःची जाणीव करून घ्या। खरंच हे शरीर म्हणजे तुम्ही आहात? तुमच्याच घरातल्या एखाद्या वस्तूला तुम्ही असं हाताने पकडून ठेवलं की आता मी जाणार नाही कुठेच, जेव्हा म्हातारपण येईल पकडून ठेवा, मला मरायचं नाही। अहो, हात पकडलेले जरी असतील ना, तरीसुद्धा जेव्हा प्राण जाईल तेव्हा हे शरीर काय कामाचं असेल? मी काळा, मी गोरा, मी बुटका, मी जाड, मी बारीक, खरंच तुम्ही आहात ते? अरे तो जो आहे ना हे शरीर चालवणारा, जो निघून गेल्याच्या नंतर हे शरीर काहीच कामाचं राहत नाही, ते तुम्ही आहात, चेतना, ऊर्जा, परमात्म्याचा अंश, अहम ब्रह्मास्मी। तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात। का इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत स्वतःला अडकवून तुमची मनशांती घालवत आहात हो? खरंच या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम व्हायला पाहिजे? विचार करा, चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून, मन शांत ठेवून, कोण आहात तुम्ही? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्मस्वरूप ऊर्जा आहे, मी माझ्या आयुष्याचा निर्माता आहे। तुम्हीच तुमचं आयुष्य घडवत आहात। अहो, मी डॉक्टर, मी वकील, मी इंजिनियर, मी प्राध्यापक, मी साहेब, मी श्रीमंत, मी गरीब, हे सगळे रोल आहेत हो जीवनातले। उत्कृष्ट पद्धतीने, आनंदाने तो रोल करा। तो रोल झाला की पुन्हा शून्य होऊन जाणार। शून्यातूनच आलो आहे, शून्यातच जायचं आहे। कुठे या छोट्या छोट्या गोष्टीत स्वतःला अडकून घेतलं? अरे रस्त्याने जाताना जसं चढ लागतील, उतार लागतील, चांगलं वाईट कुठेतरी रस्ता लागेलच ना, खाचखळगे लागतील ना, मध्ये ब्रेक दाबावं लागेल ना, तसंच आपलं सुद्धा आहे हो। विचार करा, स्वतःला विचारा की तुम्ही इतके कमजोर आहात, इतक्या पटकन प्रतिक्रिया देतात? तुमच्याच माणसांवर रुसून बसणं, तुमच्याच माणसांवर शंका घेणं, चांगल्या गोष्टीला सोडून देणं, खरंच याच्यातून तुम्हाला मनशांती मिळणार आहे? ठरवा, आजपासून मी नाराज होणार नाही। आजपासून मी प्रत्येक कार्य करताना मी परमेश्वराचा अंश आहे ही जाणीव ठेवेन। या क्षणापासून माझ्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य कुठल्या प्रसंगांनी, कुठल्या घटनेनी किंवा व्यक्तीमुळे मी कमी होऊ देणार नाही। मी त्याला सामोरं जाईल, मी सकारात्मक विचार ठेवेल, मी हसत आनंदात जीवन जगेल। एक आयुष्य आहे हो, कधी तो येईल सांगू शकत नाही। न जगताच मरू नका, जगून घ्या भरभरून, म्हणजे शेवटचा क्षण जेव्हा येईल ना, तेव्हा जगायचं राहून गेलं असं वाटलं नाही पाहिजे। ओळखाव स्वतःला। अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितुम येन तस्मै श्री गुरुवैर नमः। या अज्ञानाच्या अंधारातून त्याच वेळेला आपण बाहेर निघतो ज्या वेळेला गुरुच्या ज्ञानाने वीज चमकावी, तसं सगळं प्रकाश मान होऊन जातं आपलं मन आणि जीवन बदलून जातं। हा एक विचार घ्या आणि आजपासून एका नवीन प्रवासाची, नवीन जीवनाची सुरुवात करा, जिथे तुमच्या जीवनाचे मालक तुम्ही बनणार आहात। छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम होऊ द्यायचा नाही, लक्षात ठेवा। जीवनात विश्वासाने जगा, भरभरून जगा, आनंदाने जगा, प्रेम वाटत जगा, 100% जगा।
याच क्षणात जगा, वर्तमानात जगा आणि बस चिंता मुक्त होऊन चालत रहा, आयुष्याचा प्रवास करत रहा.